बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आज 100 दिवस पूर्ण झाले असून या 100 दिवसांमध्ये आपल्या मागण्या शासन स्तरावर पोहोचवण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी तब्बल 50 आंदोलनं केली. परंतु आजच्या तारखेपर्यंत हा एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाचा तिढा सुटलेला नाही. 30 सदस्यीय समितीच्या माध्यमातून अहवाल येणे अपेक्षित होतं, मात्र या अहवालास विलंब होत असल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर वेळ काढूपणा करू नये असे मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. काय आज आमच्या दुपट्याचा हा 100वा दिवस आहे. 100 दिवस शासनाने आमच्या समोर वेगवेगळी आव्हानं तयार केली, आमचा दुपट्टा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही कसल्याही त्यांच्या आव्हानाला बळी न पडता, कुठल्याही त्यांच्या प्रलोभनाला बळी न पडता आज 100 दिवसापर्यंत आमचा हा दुपट्टा येऊन पोहोचलेला आहे. सरकार मायबापला आमची एकच विनंती राहील की आमचा कुठेतरी विचार व्हावा, एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण व्हावं आणि एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा मिळावा या मागणीसाठी गेली 100 दिवसापासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं करतोय, पण हे झोपलेल्या सरकारला अजूनपर्यंत जाग येण्यास तयार नाही आहे. मायबाप सरकारला एकच आमची विनंती आहे की यावर कुठंतरी तोडगा निघावा, यासाठी त्यांनी कमिटी नेमली आणि त्या कमिटीचाही गेल्या 3 फेब्रुवारीला तारीख संपलेली असताना, 12 आठवड्याची मुदत संपलेली असताना अजून पण सरकारनं तो अहवाल कोर्टामध्ये सादर केलेला नाही आहे. 1 आठवडा झाला आणि काल अशी बातमी आलेली आहे की त्यांनी अजून पण 1 आठवड्याची मुदत मागितलेली आहे. काय मागणी? मग मागणी काय आता? मागणी आमची अशीच राहील सरकारला की मायबाप सरकार, तुम्ही आता कुठल्याही प्रकारचे वेळ काढूपणा करण्यापेक्षा तुम्ही आमची मागणी ताबडतोब मान्य करावी आणि आम्हाला प्रवासी मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी. सरकार वेळ काढूपणा करतंय. आमची फक्त कोर्टाला एकच विनंती आहे की इथून पुढं जे आमच्या आपल्या दुकोट्याचे 100 दिवस झाले तर त्या दुकोट्या 100 दिवसानंतर ही 12 आठवड्याची मुदत पूर्ण होऊन पण कोर्टाने म्हणजे त्यांनी त्यांना आणखीन 12 दिवसाचा 8 दिवसाचा अहवाल मागितला होता, तरी पण त्यांनी परत आणखीन 8 दिवस मागितले. तरी एक कोर्टाला मायबाप कोर्टाला एक विनंती आहे की त्यांनी इथून पुढं त्यांना वेळ देऊ नये, ही एक विनंती. काय राज्य सरकारकडे आता तुम्ही विनंती करता? काय विनंती करता? सरकारला एकच विनंती, हात जोडून इथून पुढं हे 100 दिवस होऊन गेलेत की कर्मचाऱ्याचा त्यांनी अंत पाहू नये, कारण आता कर्मचारी सहनशीलता संपलेली आहे.